सततच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. द्राक्षे हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते. मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्ष बागेची फळ छाटणी घेण्यासाठी काही काडी परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी व विचारपूस केली. बेभरोशाचा निसर्ग यामुळे शेतकऱ्यांची अतोनात हाल होत आहेत. अवकाळी पावसाने या अगोदर बरेच नुकसान झाले होते आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिली आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला असे शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले. यावेळी होनमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली होती. दोन वर्ष शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान देण्यात आले नाही. शेती औषधे खतांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकरी राजा फक्त पुढील वर्षी चांगलं पीक उत्पादन येईल या आशेवर जगत आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचेही होनमोरे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असे अभिवचन बाळासाहेब होनमोरे यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वास्कर अप्पा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुणकडे, कैलास कोष्टी, अशोक बणगर, सहदेव कायपुरे, बबन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी संजय भोसले साहेब, सर्जेराव साबळे, संतोष होनमोरे, राजेंद्र कोष्टी, संजय कुमठेकर आदी शेतकरी उपस्थित होते. आज माझ्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मी सलगरे या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि पावसाच्यामुळे मुळ्या कजवा रोग, बुरी रोग अशा रोगांना सर्वच पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याचबरोबर द्राक्षबागा ह्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून लावलेले असतात आणि फक्त शेतकरी उद्याच्या आशेवर जगत असतो. पुढच्या वर्षी फळ चांगले येईल, पुढच्या वर्षी फळ चांगले येईल आणि कर्ज फेडलं जाईल ह्या दृष्टीने तो जगत असतो. पण द्राक्षबागा या चालू वर्षाच्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या अडचणीत आलेले आहेत. काड्याच पक्व झाले नाहीत, त्यामुळे फळ छाटणीच करता येणार नाही अशी अवस्था झाली आहे. काही शेतकऱ्यांनी झाडच करून आता फळ छाटणी घ्यायला लागलेत, पण त्या फळ छाटणीच्या झाल्यानंतर काडे तयार होऊन त्याला किती फळ येतील ह्या शेतकऱ्यांना साशंकता आहे. या शासनानं साधं ड्रिपचं सुद्धा पैसे गेल्या 2-2.5 वर्षापासून दिले नाहीत. कुठलाही खर्च शासन करत असताना फक्त आश्वासन द्यालं आहे. शेतकऱ्यांच्या नावावर मते मागतात. प्रत्येक जण म्हणतोय शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी आपल्याला अन्नदाता आहे, पण शेतकऱ्यांच्यासाठी वापर केला जातो पण शेतकऱ्यांच्याकडे बघितलं जात नाही. ह्या शासनाला माझे आव्हान आहे की खरं अन्नदाता शेतकरी आपला आहे आणि फक्त तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्याला जगवला की शेतकरी सगळ्यांना जगवतील अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना वेळेत पाणी आणि स्वस्तात जर औषध आणि खत दिलं तर आज औषधाचा खर्च बघितला, खतांचा खर्च बघितला आणि मजुरीचा खर्च बघितला तर शेतकऱ्यांना शेती परवडत नाही अशी झाली आहे. शाश्वत विकास करायचा असेल तर हमीभाव शेतीला दिला पाहिजे ह्या दृष्टीनं. आणि आज इथं जे पावसामुळं लहरीपणा ह्या निसर्गाचा असते, कधी पाऊस असतो जास्त, कधी उन्हाळा पडतोय आणि कधी दुष्काळ पडतोय अशी अवस्था असते. मग शेतकरी अशा अडचणीत जगतोय तर ह्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी माझ्याकडून, आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गटाकडून, आमचे नेते जयंत पाटलांच्याकडून जे जे काय करता येईल सहकार्य आम्ही करू. मला जिल्हा बँकेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना नेहमीच मी सतत संपर्कात असतो, त्यांच्याशी नेणाऱ्या अडचणीला नेहमी मदतीला धावून जात असतो. शेतकरी नेहमी माझ्या संपर्कात असतात. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक परवा खूप चांगली योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपये मोफत द्यायचे आम्ही हे केलं आहे. कारण शेतकरी जिल्हा बँकेला, जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्याची बँक असताना शेतकऱ्यांच्या बँकेच्या सभासदांना काहीतरी लाभ द्यावा ह्या दृष्टीने आम्ही एका मुलीला एका वर्षी 10,000 रुपये, जर त्या शेतकऱ्यांना 2 मुले असो 3 मुलं असो प्रत्येक वर्षी जर लग्न होत गेले तर आम्ही काही निकष लावला नाही की त्यांना एकच मुलगी पाहिजे 2 मुली पाहिजे. त्या शेतकऱ्यांच्या असतील तेवढ्या मुलींना आम्ही प्रत्येक वर्षाला मात्र 10,000 रुपये द्यायचं नियोजन केलं आहे. आमच्या जिल्हा बँक खूप स्ट्रॉंग आहे, खूप चांगला नफा हा शेतकऱ्यांना कसा वाढता येईल हा आम्ही बघण्याचं धोरण आम्ही यावेळेला अनुभवलेलं आहे. ह्या वर्षी पावसाचं प्रमाण अति असल्यामुळे बागांची शेती सध्या धोक्यात आलेली आहे. तरी काडी पक्वता मिळालेली नाही,
काळी वाटत म्हणजे काय पाणी अति झाल्यामुळं बागांची पानगळ विथ काळी पिकण्याचं प्रमाण अतिशय प्रमाण कमी, त्यामुळं बागांचं अगदी धोका आला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब मनोहरे साहेब यांनी आमच्या शेतीवर डायरेक्ट येऊन भेट दिली. मला वाटते पहिल्यांदाच आमच्या रानात डायरेक्ट येऊन भेट देणारे पहिलाच माणूस आहे. त्यामुळं त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो त्यांचे मनापासून. परत त्यांनी येऊन प्रत्यक्ष साहेब, बँकेचे साहेब अनमरे साहेब, परत आणि लोक त्यांनी येऊन भरपूर प्रमाणात म्हणजे आम्हाला आधार दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. तुमच्या व्यथा सांगितल्या का? शेतकऱ्यांचे औषध महागाई, परत तुमचं हे औषधाचं प्रमाण गेल्या वर्षी औषध 200 रुपयाला मिळणारे औषध जीएसटी मुळे 400-500 रुपये डबल टेबल प्रमाण गेलं. पण द्राक्षाचा दर आहे तिथंच आहे, बेदण्याचा दर आहे तिथंच आहे. बेदण्याचा दर वाढायला तयार नाही, द्राक्षाचा दर वाढायला तयार नाही, पण खर्चातील उत्पादन खर्च वाढत गेला. परत निसर्गाचा लहरीपणा, याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान होत आहे. तरी थोडंसं गव्हर्नमेंटने लक्ष द्यावे असं मी विनंती करतो.